नमस्कार, मी तेजश्री खाद्यप्रेमी या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते. आज आपण मस्त चमचमीत झणझणीत आणि गावरान पद्धतीने कोबीची रस्सा भाजी बनविणार आहोत. ही भाजी तुम्ही या अगोदर कधी खाल्ली असेल नाही बघितली असेल. चला तर मग पटकन रेसिपीला सुरुवात करूयात. त्याकरिता मी या ठिकाणी एक कोबीचा गड्डा घेतलेला आहे. तर हा गड्डा मला पूर्ण वापरायचा नाही आहे, कारण ही भाजी रस्सा भाजी आहे, त्यामुळे मला हवे तितके मी याची पानं काढून घेते. कारण अर्धा कोबी जर कापला तर निम्मा जो राहिलेला कोबी असतो तो सुकून जातो आणि पुढच्या वेळेला तो आपल्याला करावासं वाटत नाही आणि फ्रीजमध्ये सुद्धा त्याचा वास येतो. त्यामुळे मला ही पद्धत अगदी सोयीस्कर वाटते. तर मला हवा तेवढा कोबी मी काढून घेतला आहे आणि उरलेला कोबी मी आता ठेवून देते. आता ही पानं आपल्याला कापून घ्यायची आहे. तर मी ती लांब आकारामध्ये कट करणार आहे, कारण मला त्याच पद्धतीचा कोबी कापलेला जास्त आवडतो, तो दिसायला सुद्धा छान दिसतो. तर या पानांचे मी पहिले 4 हिस्से कट केले आणि नंतर 2 हिस्से एकत्र घेऊन ते बघा अशा पद्धतीने कट करते. जर तुम्हाला या पद्धतीने कट करता येत नसेल तर रेग्युलर तुमची जी पद्धत वापरता ती वापरली तरीही चालेल. पण बघा, असा कोबी कापलेला दिसायला पण मस्त दिसतोय आणि पटकनसुद्धा कट केला जातोय. आता भाजीला हवा तेवढा कोबी कट करून झालाय. आता हा मी पाण्यामध्ये टाकणार आहे. तर पाण्यामध्ये पहिले मीठ टाकले, कारण कोबीवर या दिवसांमध्ये जास्त अळी किंवा किडे पडतात, तर त्यामुळे जास्त प्रमाणात यावर फवारणी केली असते. म्हणून मी यामध्ये मीठ टाकलेलं आहे. जर तुम्ही कोबी अगोदरच धुवून घेत असाल तर तीसुद्धा गोष्ट चांगलीच आहे. आता आपण लगेचच भाजीच्या फोडणीची तयारी करूयात. तर त्यासाठी मी थोडंसं वाटण तयार करणार आहे. त्यासाठी घेतले 1 चमचा तीळ, 1/2 चमचा खसखस. तीळ, खसखस यापैकी जर एखादी वस्तू तुमच्याकडे नसेल, नाही टाकली तरीही चालेल, पण यामुळे भाजीला टेस्ट मस्त येते. 4 ते 5 किंवा मग तुमच्या तिखटच्या प्रमाणानुसार हिरव्या मिरच्या. 1 मूठ भरून शेंगदाणे घेतले. 5 ते 6 सुक्या खोबऱ्याचे काप घेतले. 5 ते 6 लसूण पाकळ्या आणि आवडीनुसार थोडीशी हिरवी कोथिंबीर. आता हे सर्व साहित्य पहिले आपल्याला परतवून घ्यायचंय. तर त्याकरिता गॅसवर एक कढाई ठेवली. यामध्ये 1 चमचा तेल टाकते. तेल थोडंसं गरम झालं की पहिले शेंगदाणे आणि खोबरं यामध्ये टाकायचं आणि हे मध्यम गॅसवरती भाजून घ्यायचं, कारण शेंगदाणे आणि खोबरं भाजायला थोडासा वेळ जास्त लागतो. याचा हल्कासा कलर चेंज झालाय. आता यामध्ये सर्व साहित्य टाकते आणि हे सुद्धा मध्यम गॅसवरतीच भाजून घेते. जास्त भाजायचं नाही, फक्त 1-2 मिनिट यातील मॉइश्चर जाईपर्यंत. अशा पद्धतीची कोबीची भाजी जास्त तर नगर भागामध्ये केली जाते, पण जर तुमच्याकडे सुद्धा केली जात असेल तर कमेंट्समध्ये तुमच्या भागाचे नाव लिहून नक्की कळवा. आपला मसाला हा छान असा भाजला गेलाय. आता हा मी एका ताटामध्ये काढून थंड करून घेते. मसाला काढून घेतलाय. आता याच कढाईमध्ये आपण कोबी फोडणीला टाकणार आहोत. तर पुन्हा एकदा कढाईमध्ये 2 ते 2.5 चमचे तेल टाकले. यामध्ये 1/2 चमचा जिरे टाकते. जिरे छान फुलले गेले. आता टाकते 7 ते 8 कढीपत्त्याची पाने, 1/2 चमचा हळद आणि लगेचच आपल्याला जो मगाशी कापलेला कोबी होता तो टाकायचा. यावेळेला थोडीशी घाई करायची, नाहीतर हळद जी आहे ती जळू शकते. या कोबीमधील पाणी मी पहिले निथळून घेतलं आणि मगच टाकलंय. थोडंफार पाणी यामध्ये गेलं सुद्धा असेल. आता हा आपल्याला पटापट मिक्स करून घ्यायचा आहे, म्हणजे जी हळद आहे ती संपूर्ण कोबीला व्यवस्थित लागली जाईल. यावेळेला गॅसची फ्लेम ही मध्यमच ठेवायची आहे. मी प्रत्येक वेळेला आणि प्रत्येक रेसिपीमध्ये तुम्हाला गॅसची फ्लेम जी आहे ती सांगत असते. तर याचं एकच कारण असतं, यामुळे तुमच्या भाजीचं टेम्परेचर हे मेंटेन राहतं आणि ती पटकन शिजते आणि भाजीची ओरिजिनल चवसुद्धा टिकून राहते. आता यामध्ये टाकायचं आहे चवीपुरतं मीठ आणि हे पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घेते. पूर्ण कोबीला हळद आणि मीठ लागलं गेलंय. आता यावर झाकण ठेवून आपण वाटण तयार करेपर्यंत मीडियम गॅसवरती शिजवून घेऊयात. कोबीला फोडणी देऊपर्यंत आपला मसालासुद्धा थंड झालाय. आता हा मी मिक्सरच्या भांड्यात टाकते आणि याची एक पेस्ट तयार करून घेते. ही पेस्ट तयार करायला तुम्हाला जेवढं पाणी लागेल तेवढं तुम्ही टाकू शकता. आपला कोबी 30% शिजला गेलाय. आता आपली वाटणाची जी पेस्ट तयार करून घेतलेली होती ती यामध्ये टाकायची. तर बघा, हे वाटण मी एकदम बारीक स्वरूपाचं तयार करून घेतलंय, म्हणजे याची एकदम मस्त अशी पेस्ट तयार झाली आहे. आता हे कोबीमध्ये टाकायचं आणि पुन्हा एकदा 2 ते 3 मिनटं कमी ते मध्यम गॅसवरती परतवून घ्यायचं, म्हणजे या मसाल्यांची टेस्ट या कोबीमध्ये मस्त अशी उतरेल. फक्त हा मसाला परतवत असताना सतत हलवत राहायचा आहे, नाहीतर तो कढईच्या तळाला लागू शकतो आणि यामुळे भाजीला कडवट टेस्टसुद्धा येऊ शकते. बघा, या मसाल्यातील जेवढं मॉइश्चर किंवा पाणी होतं ते पूर्णतः आटलं गेलंय आणि त्यावेळेला आता मी यामध्ये
पाणी टाकते तर हे पाणी मी पहिले मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकलं होतं आणि मग यामध्ये टाकले, यामुळे मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंफार जर वाटण राहिलं असेल तर ते सुद्धा यामध्ये निघून येईल। तर बघा आता या भाजीचा रसा तुम्हाला कितपत हवा आहे त्यानुसार तुम्ही यामध्ये पाणी टाकू शकता। तर 30% कोबी तर आपला अगोदरच शिजलेला होता त्यामुळे जास्त सुद्धा याला शिजायला पाणी लागणार नाहीये, म्हणजेच कोबीला जास्तीत जास्त पळीभर पाणी शिजायला लागेल। आता यामध्ये पुन्हा एकदा चवीपुरतं 1/4 चमचा मीठ टाकते, तर मीठ आपण अगोदर सुद्धा टाकलं होतं त्यामुळे बेतानेच टाका। आता गॅस मी फुल करून दिलाय, यावर झाकण ठेवते आणि या भाजीला आपण एक उकळी यायची वाट बघूयात। कारण कोबी आणि मसाला पहिले गरम होता त्यामध्ये आपण थंड पाणी टाकले, तर यामुळे कोबीचं टेम्परेचर हे मेंटेन करण्याकरिता गॅस हा फुल करून द्यायचा आहे। तर ही एक गोष्ट तुम्ही नक्की लक्षात ठेवा। गॅस फुल असल्यामुळे 1-5 मिनिटांमध्येच या भाजीला छान अशी उकळी आलेली आहे। आता पुन्हा एकदा यावर झाकण ठेवते, गॅसची फ्लेम कमी करून देते आणि कोबी शिजूपर्यंत पुन्हा एकदा वाट बघूयात। 6 ते 7 मिनिटांनंतर मस्त अशी गावरान पद्धतीने कोबीची रस्सा भाजी तयार झाली आहे। आता हा कोबी आपण शिजलाय की नाही हे पहिले चेक करूयात। कोबी मस्त असा शिजला गेलेला आहे, आपली कोबीची भाजी तयार झाली आहे। ही भाजी तुम्ही भाकरीसोबत सुद्धा खाऊ शकता, पोळीसोबत सुद्धा खाऊ शकता, नाहीतर भातासोबत सुद्धा खूपच मस्त लागते। आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि याच पद्धतीने तुम्हाला आणखी कोणत्या रेसिपीज बघायला आवडेल ते सुद्धा नक्की कळवा। पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीसोबत, तोपर्यंत बाय बाय।